दोन हजार तेराच्या त्या भयंकर प्रलयाच्या वेळी या शेळेमुळे केदारनाथ मंदिर सुरक्षित राहिलं आणि या घटनेने देव न मानणारे भुचकाळ्यात पडले काही ना काहीतरी तिकडे नक्कीच घडून गेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे दैवी शक्तीचा चमत्कार यावर या, या लोकांचा विश्वास नसतो पण जेव्हा मुद्दा या शेळेचा निघतो तेव्हा या लोकांकडे विरोधाला मुद्दाच नसतो सोळा जून दोन हजार तेराला काय घडलं हे वेगळं सांगायची गरज नाही केदारनाथ मंदिर सगळ्या प्रकारच्या अतिक्रमणाने आणि व्यावसायिकीकरणाने वेडलं गेलं होतं आणि आता बघा मंदिर मोकळा श्वास घेत आहे सगळं काही वाहून गेलं पण केदारनाथ मंदिर मात्र जसं होतं तसंच राहिलं कारण आहे ही भीमशिळा या मंदिराला वाचवणारी भीमशिळा म्हणून आज भाविक तिची पूजा करतात त्यावेळी नक्की काय घडलं याबद्दल त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी माहिती दिली या लोकांनी या शिळेला येताना पाहिलं होतं मंदिराच्या मागच्या हिमालयाच्या शिखरावरून एक खूप मोठी शिळा प्रचंड वेगाने केदारनाथ मंदिराच्या दिशेने येताना त्यावेळी लोकांनी पाहिलं कुठे काही शिल्लक राहिलं नव्हतं सगळं वाहून गेलं होतं आणि आता हे उरलं सुरलं मंदिरही या शिळेच्या आदळण्यामुळे उद्ध्वस्त होणार असंच या लोकांना वाटलं पण घडलं वेगळंच मंदिर जसजसं जवळ येऊ लागलं तसा या शेळ्याचा वेग एकदम कमी झाला आणि मंदिराच्या जवळ येतात ती शिळा अचानक जागच्या जागी थांबली ज्या लोकांनी या शिळेला जबरदस्त वेगाने वरून येताना पाहिलं होतं त्यांच्यासाठी या शेळेचा हा संपूर्ण प्रवास अचंबित करणारा होता मंदिराच्या जवळ येताच ती शिळा जागच्या जागी स्थिर झाली आणि त्याच वेळी पायांचे मोठमोठे आवाज येऊ लागले लोकांना त्या शिळेच्या इथे पायांचे स्पष्ट आवाज ऐकू तर येत होते पण दिसत कोणीच नव्हतं एखादी अदृश्य शक्ती तिथे आपलं काम करीत असावी असं प्रत्यक्ष बघणाऱ्या लोकांना वाटलं आणि जेव्हा पायाचे आवाज थांबले तेव्हा ती शिळा मंदिराच्या बरोबर मागे मधल्या जागी स्थापित झाली होती शिळा बरोबर जागी बसली आणि तिथला पाऊस अजून वाढला तिळेच्या मागून प्रचंड वेगाने पाणी खाली येऊ लागलं आणि त्या शिळेला येऊन जोरजोरात आदळू लागलं त्यामुळे पाण्याचे विभाजन झालं आणि दोन्ही बाजूने ते पाणी वाहू लागलं पाण्याचा प्रवास मंदिराच्या दिशेला आलाच नाही त्यामुळेही मंदिर वाचलं या शिळेने मंदिराला वाचवलं मंदिर वाचलं त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी ज्या लोकांनी मंदिराचा आसरा घेतला होता ते लोकही वाचले काळ तर आला होता पण या लोकांची वेळ आली नव्हती ही शिळा बरोबर मंदिराच्या रुंदी एवढीच आहे त्यामुळे संपूर्ण मंदिर सुरक्षित राहिलं शास्त्रज्ञ आता याचा अभ्यास करीत आहेत की या शिळेच्या प्रकटीकरणामागे नक्की काय आहे त्यांना अजून तरी काहीच सापडलेलं नाही तर हे आहे ईश्वराच्या अस्तित्वाचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजेच भीमशिळा